श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय एकवीस वा श्री गजानन महाराज गोसाव्याच्या वेषात रामचंद्र पाटला दर्शन देत आहेत एशाय नमा जय, जय जय जी अनंत वेशा जय जय जय, जय विनाशा जय, जय जय जी परेशा ब्रह्मांडाधी नमो तुझी तेव्हा तू अपनास पतित पावण नाम खास सर्वदा हे धरिलेस याचा विचार करी गा पायावरी प्रेम अमित तुझे देवा असते सत्य पापी जननी तुझ प्रत महत्व आणले कृपाळा म्हणून माझ्या पातकासी पाहू नको हे ऋषिकेशी धुने जला होते जलापाशी स्वच्छ म्हणून म्हणून पतितांचा कंटाळा करू नको रे न घन काय भूमीची सावरिया दिले आहे टाकून तुचं पतित पावन तुच पुण्य पावन या दोन्ही दोषापासून तुम्ही अलग सर्वदा सूर्य नाशे तमा प्रत म्हणून का ते कष्टी होत काही न करावे लागत तम नासल्या रवीशी तम जो का भेटण्या येतो तो तो, तो तेथे प्रकाश होई अंधारत्व जाई त्याचे तमा तमाचे नारायणा पाप पुण्याची वासना तुच उपजविशी नारायणा आपला रक्षण मोठेपणा पापी तुच मजला करी दासगणू हा ध्यावा पदरी मागणे तुझ्या वाचून मज प्रती नाही वशिला जगतात हातात आहे हे, हे पांडुरंग श्रोते आता सावधान अध्याय का परिसा पूर्ण तुमचे भाग्य धन्य धन्य, धन्य संत कथा एक तसा एक विधी निष्ठा ज्याच्या जळली गजानना पदी साची त्याचे दुःख संकटाची होळीच होते निसंशय बांधित असता मंदिर काम करीत शिखरावर एक होता मजूर हाता खाली गवंड्याचा तो थोडा धोंडा देता मिस्तरीला एकाएकी झोक गेला तीस फुटावरून पडला खाली घडी दगडावर तो पडता लोकांनी पाहिला जन म्हणून मेला मेला पडला आता कशाचा वाचे तो परी घडले घटीत कोठे न लागले त्या प्रत जैसा चेंडू झेरितात तैसा त्याने झाले सोपान साय ज्या परी जन उतरती भूमीवरी तेथे झाले त्याच परी त्या मजुरा कारणे मजूर म्हणे लोकाला माझा जेव्हा झोक गेला तेव्हा एकाने धरिले मला पडता पडता करास पायभूमीसी लागताशनी तो न दिसला मज लागुनी हे वृत्तांत ऐकून लोक अवधे आनंदले अभिश्राप कोणाचा समर्थन न साचा हा योग पडण्याचा देवानेच आला तुझ्या या तुझ्या पडल्याने स्पर्श केला समर्थाने

दृष्टांत झाला तो या रामनवमीला जाई शेगावा कारण देते संत जागती ज्योत श्री गजानन सद्गुरुनाथ ते या तुझ्या पिश्या प्रथम मुक्ती देतील निसंशय या वरुण आपले दोन मुलाशी घेऊन रामनवमीसाठी जाण बाई आली शेगावा प्रतिपदेपासून भला उत्सवाशी प्रारंभ झाला अफाट समुदाय मिळाला नवमी श्रोते शेगावी काम संभा मन मंडपाचे चालले होते ते साचे खांब मोठो टाले दगडाचे उभे केले असतील दीड फुट जाडीचा पाच फुट लांबीचा प्रत्येक खांब दगडाचा असे होते कितीतरी उत्सवाच्या निमित्त भले काम भक्तांनी बंद केले खांब होते बसविलेले नुसते मात्र त्या था ठाई श्रीराम जन्म झाला प्रसादासाठी लोटला जनाचा तो समुदाय भरा तो मसी वर्णवावे त्या गर्दीत ही बाई उभी खांबास एका ठाई होती तिला सोसली नाही गर्दी ती एकृित्त म्हणून खांबाच्या आश्रया केली निर्भया व्हावया गर्दी ती चुकावया परी झाले विपरीत तोच खांब कोसळला तिच्या शरीरी पडला तो पाहता लोकाला असे वाटू लागले तिचा बहुतेक गेला प्राण ही बाई कोठून कोण लहान मुले असती दोन खांबा पासी ते दवा वीस जणांनी खांब काढिला अंगावरुनी पाणी मुखात घालून लोंबाकडे पाठविले ही लोंबो डॉक्टरीनं शास्त्रविद्येत अतिप्रवीण ही जातीची ख्रिश्चन भक्त येशो ख्रिस्ताची तिने या राजपुतीला रीतीप्रमाणे उपचार केला लंबो म्हणे या लागला मार कुठेही हे आश्चर्य खरोखर खांब दगडाचा होता फार त्याच्या खाली शरीर सुरक्षित राहावे कसे आश्चर्य वाटले लोकाला प्राणबाईचा वाचला हा जो काही प्रकार झाला तो घडला इथे वाके के खांब पडून अंगावर भूत जे होते शरीरी त्या भूताची मुक्ती खरी दिधली त्या गजाननाने बाई होऊन पूर्वतंत गेली जयपूर शहराप्रत नादू लागली आनंदात ऐसे प्रभाव स्वामीचा ऐसे एक उत्सवाशी नाईक नवऱ्या नवऱ्याच्या मस्तकाशी सोडित असता मंडपाशी लाकडी गोल पडला हो तोही गोल थोर होता परी स्वामीची अगाध सत्ता कुठेही ना आघात होता नाईक नवरा वाचला पुत्र कृष्णाजी पाटलांचा रामचंद्र नावाचा परमभक्त समर्थाचा एक असे शेगावी एके दिवशी त्याच्या घरी येते झाले साक्षात्कारी एन दुपारच्या अवसरी गोसाव्याच्या रूपाने भूक लागली मला देखा अन्न काही देता का असे म्हणून मारिले हा का रामचंद्र पाटला ते वाटील मुडीच भाविक त्याने वाटले कौतुक साव्याची एकूण हाक दारा माझी पातला निरखून पाहता गोसावी तो ते असावे पुण्यराशी स्वामी गजाननचे सी असे त्याला वाटले गोसावेचे धरुण हात आला घेऊन घरात दिला बसण्या पाट पूजा केली पायाची गोसावी म्हणे पाटला आज मी मुद्दाम आलो मुला काही तुझं सांगावयलाय ते तू एका म मनापासून कर्जाची न चिंता करी ते फिटील जायला निर्धारी अरे उन्हाळ्यात गोदावरी थोडी कोरडी पडत असे तैसा हाही प्रकार संपन्नतेचा येईल पुर कृपा धन श्रीहरीला समज हे उष्टे माझे जे ठाई पडले बापा या ठाई कशाची कधी काही कमी न पडणार आन ताट वाढून सुग्रास दे भोजन मर्जी असल्या पांघरुण घाल खांदे अंगावरी अन्न दक्षिणा याचकांनी दिली ते पावले नारायणा याविषयी शंका नसे तो याचक आधी पाहिजे शुद्ध देख त्याच्या वाचून हे कौतुक होणार नाही कधीही आणले ताट वाढून गोसावी जे विला प्रेमाने पाच रुपये पाटलांनी दक्षिणा ठेवली त्याच्या करा ते गोसावी म्हणाला ही दक्षिणा नको मला तू पाहिजे कारभार केला गजराण्याच्या मठात मागण्याची मी आलो तुझ्यापाशी मी आनंद देईल मशी म्हणजे कल्याण होईल समर्थ सेवाची दक्षिणा देऊन तुष्टीवी माझी मान योग्य मनुष्य तुझ्या विना कोणी न सांप्रत तुझी क्रांत आजारी वरचेवरी पडले जरी तिही येईल बापा बरी ही दक्षिणा दिल्याने बोलावं तुझ्या पुत्राप्रत त्याच्या कंठी एक ताईत बांधितो म्हणजे चिटुबुक होत याची न बाधा होते त्याशी काकी ही जमेद्वार कठीण आहे भूमीवर पापशीच पाण्याशीच पाणी वैरी या ठाई होत असे पाटीलकीचे तुझे वचन वतन हे बाघाचे पांघरुण त्याचा उपयोग करणे जाणं अति जपून रामचंद्रा वेशी मन असू नये सने तिचं सोडू नये राजविरुद्ध जाऊ नये उगीचं भलत्या कामात साधू कोण संत कोण हे पाहता शोधून दांभिकांच्या नांदी जाणं कदापि लागू नये ही व्रत पाडल्यास तुझी शरुणी श्रीनिवास होईल या सत्य मान माझ्या मानू नको हाय पाहू खर्च करी दंबाचार कधी ना करी साधू संत येथे घरी विमुख त्याचं लावू नये अपमान खऱ्या संताचा झाला कोप ईश्वराचा होतसे बापासाचा संत चरणी प्रेमधरी आपल्या वंशजाचे उने पाहू नये कदा मुनी सोयऱ्या धायऱ्या कारण समयानुसार मान द्यावा कोप असता ब्रह्माकारी दया अंतरी जैसे काहे फसवावरी काटे आत गोड गरे मी तुझ्या पाठीस आहे जानरा त्रण ताईत बांधून कंठास गोसावी जाऊ लागला दारा बाहेरून जाता भला अंतर ध्यान पावला पाहता पाहता झाला दिसेना नासा रस्त्यात पाठीला उद्या दिवसभर मानासी करी विचार हा गोसावी कोणी इतर नसावा असे वाटते श्री गजानन स्वामी मला आपला उपदेश करायला घेऊन गोसावी वेशाला हे आता उमजले रात्री स्वप्नी येऊन संशय केला निरसन ऐसे स्वामी गजानन भक्तवत्सल खरोखर खरो खरं श्री गजानन चरित्र तारक असूनी परमपवित्र अनुभव येता मात्र सबळ निष्ठा पाहिजे या ग्रंथाची अवतरणिका देतो आता ही तुम्ही एका वेळ उगा दौडू नका पूर्ण व्हाया सावधान प्रथम अध्यायी मंगलचरण देवगुरूचे वंदन केले पुढे निवेदन गजाननाच्या पूर्वचरित्रा माध्यमाशी सप्तमेशी समर्थ आले शेगावासी देवीदासाच्या सदनापाशी दिसते दे झाले प्रथमत बंकटलाला दामोदर दोन होते चतुर्नर त्याची परीक्षा अखेर केली गजाननाची कथा दूत अध्यायात येणे परी आहे सत्य गोविंद बुवाच्या कीर्तनात महाराज येऊन बसले पीतांबर पि शिपा शिंप्याला रस्त्यात चमत्कार दाऊणी बंकटलालाच्या घराला महाराज गेले शेवटी कथा तिथे अध्यायीची गोसावेने नवस केला गांजाचा श्री समर्थाला पाजण्याचा विविध हो त्याची इच्छा पुरविली प्रथम गजा गांजाची पडली तेथे ते पासुणी भली शेगावाच्या मठात जानराव देशमुखाचे गणांतर टाळीले साचे देवनी तीर्थ पायाचे आपले ते स्वामींनी मृत्यूचे ते प्रकार येथे कथियेले सविस्तर विठोबा दिले मार ढोंग करीत म्हणून कथा चतुर्थ अध्यायी येथे रीती असे पाहिजे ज्यांना की रामे दिली नाही विस्तव चिलीमी कारणे किडे पडले चिंचवण्यात अन्न गेले वाया सत्य सो सोनाऱ्याने जोडून हात केले विनंती समर्थाला त्याचे अपराध क्षमा केला पूर्वतंत केल्या चिंचवण्याला जाणकी रामा भक्त भला ते दिवसापासून होते दोन कानवरे उतरडीला ठेवले तेच समर्थ मागितले ते खाया चंदू चंदुमुकुंद निसी चिंचोलीच्या माधवाला यमलोकी की मुक्त केला शिष्या सहित करविला थाट पूजे वसंत पूजेचा कथा पंचमध्यात महाराज पिंपळ गावात बसले शेगा शंकराच्या मंदिरात पद्मासन घालून गुराख्यांनी पूजा केली गावाची मंडळी इथे आली महाराजाशी घेऊन गेली पिंपळ गावाकारणे हे कळले बंकटला तो पिंपळगावास गेला महाराजासी आणाव्या परत कारणे समर्थासी आणीले परत काही दिवस राहून येथ पुन्हा गेले अकोलीत भास्कराच्या तारावया कोरड्या ठणठणी विहिरीत जिवंत झरा पुढिला एका क्षणात आणले जल त्या कोरड्या विहिरी ठाई भास्कराची उडली भ्राती घेऊन आले तयाप्रती शेगावात गुरुमूर्ती ही कथा पंचमात श्रेष्ठ सी कथा पंकटलालाच्या सदन गुरुनाथा मक्केशी कनसे खाण्याप्रत नेले आपल्या म्हणत गांजेलमाश्या उठल्या येथे लोक होला भयभीत पडू लागले असती सत्य जीव आपला घेऊन बाधा गांजेल माशांची महाराज न झाली साची घेऊन असे शिष्यत्वाची परीक्षा पंकटलाला चिंगजी होता भला शिष्य कोतशा अलीचा काही दिवस राहिला अकोल्या माझी भला नरसिंहाशी हितगुज केले बंधू आपले म्हणून चंद्रभागेच्या तिरी शिव संग्राम भितरी कृपा वर्जभूषणावरी केली असे जाऊन मारुतीच्या मंदिरात श्र श्रावण मासाच्या उत्सवात समर्थ आले राहण्याप्रत येथे षष्टीची पूर्वतात गोवी गावीची पाटलं मंडळी अवधी आडदांड्या होती भली हमेशा होईल बोल चाली त्याच्या समर्थाबरोबर हरी पाटला सवे भले महाराज कुस्ती खेळले मल्ला प्रत्यंतर बहुतासा उसाचा चमत्कार दावणी साचार अभिमानाचा परिहार केला पाटील मंडळीच्या भिकानामे नामे दिला सुत खंडूत कळताजी पाटला व्रत आम्रभोजनाचे व्रत चालवण्यास कथिले पाटलाला ऐसा कथा सप्तमाध्यायी कथन केले आहे पाही निष्ठा समर्थाच्या ठाई जळली पाटील मंडळीची कथा आहे अष्टमात फळदुफळी पाटील देशमुखात अर्ज दिला सरकारात महाराजांनी विरुद्ध पाटलाच्या खडूवरी पालट आले ते समर्थांनी नाशिले निर्दोष सुट ते झाले पडू पाटील खटल्यातून तेलंगी ब्राह्मणाला वेद म्हणून दाखविला आपण कोण हा कडविला सहज लिले साचार कृष्णाजींच्या मण्याशी महाराज दिसले छपराशी मंदिराच्या सानिध्याशी चंद्रमोडी हराच्या ब्रह्मगिरी गोसाव्याला मान रहित नैन्य छंदिती लो श्लोकाला रस रहस्य रहस्य सह सांगुण जडत्या पलंगाच्या महाराज बसले झाले स्थिर न जाडे वणेश्वर केवाई खऱ्या संताला कथा नव मध्यायला द्वाड घोडा शांत नवस करायला दिले असे गांजे दासनवमीच्या उत्सवाशी समर्थ बाळापुराशी घेऊन आपल्या शिष्याशी बाळकृष्णाच्या घरी गेले बाळकृष्ण लागून करविले समर्थाचे दर्शन संशरहित केले मन तया रामदासाचे दशमध्यायी सुरेख उमरावतीचे कथानक उपरती झाले पुरी देख येथे बाळाभाऊला भाऊला गणेश चंद्राबाई यांनी अर्पिली संसाराबाई भक्त भावभक्तीने लवलाही श्री गजानन स्वामीच्या गणेशदादा खापड्याला शुभ आशीर्वाद विद दिदला छात्रीने मारून बाळाला परीक्षा त्याची घेतली द्वाड गाया सुक अति गरिबा केली साची मुक्ती धुळ्याची कशी ती कथा केली एका एकादश अध्यायी कथन भास्कर डसल्या श्वान आले त्र्यंबक जाऊन गोपाळदास भेटले झामसिंगाच्या विनंतीशी देव न मानड गावासी ते झाले पुण्यराशी श्री जनना निज धाम भास्कर गेला त्याचे देह ठेवीला द्वार केश्वरा सानिध्य भला सतीबाईच्या शेजारी आज्ञा केली कावळ्यांना तुम्ही न यावे या स्तला वाचविले गणू जवऱ्याला सुरुंग उडता विहिरीला शेठ बच्चूलालाची कथा द्वादश अध्यायी साची मूर्ती निरीच्छपणाची प्रत्यक्ष होते महाराज स्वामी वस्त्र नेसला पीतांबर शिपी कोंडोलीला स्वयच्छेने झाला परमभक्त होता जो पितांबराचे कोंडोलीशी बळीरामाच्या शेताशी वठलेल्या आंब्याशी पाने फळे आनिवली पितांबर राहिला कोंडोलीत तसेच झाले समाधीस्त नवा मठ झाला स्थापित शेगावी समर्थ इच्छेने विचार करून मानसी बसून रीतीच्या गाडीस महाराज नव्या मठाशी आले जुन्या मठातून झ्यामसिंगे मुळगावाचा नेले गजानन स्वामीला पर्जन्याचा घोटाळा भंडाऱ्याचा केला असे झ्यामसिंगाने आपली स्टेट समर्थ अर्पिली पुंडलिकाची निमाली गाठपलेगाची कृपे श्रीकृपे कथा भाग तेराव्याचा महारोग गोसाव्याचा धरण गंगा भारतीचा केला असे गजननाने त्याचे भाग्य झाले भूमीचे धन्य धन सापडले कर्ज पासून मुक्त केले समर्थाचे निजकृपा कृपा नर्मदेच्या स्नानास सोमवतीय मोशाच नौका फुटता छिद्रास हात लाविला नर्मदे विडा माधवनाथाचा शिष्य हाती पाठविला या कथा चौदाव्याला वर्णिली असतील साकल्य अध्याय येतो पंधरावा शिवजयंतीत आहे बरवा आले अकोल नामक गावा ठिळक बाळ गंगाधर भाकरी प्रसादा पाठविला कोलटकराच्या हस्ते भला मुंबई लोकमान्य अग्र ग्रहण कराया कारणे श्रीधर गोविंद काळ्यास करीती झाले उपदेश नको जाऊ विलाय विलायतेस येथेच आहे ही कथा ऐशा सोळाव्याशी पुंडलिक अंजन गावासी जात निवारीले त्यासी येऊन या स्वप्नात पादुकांचा प्रसाद त्याला श्यामसिंग हस्ते पाठविला कर कौरायाचा भाजी भाकरेला ग्रहण केले आनंदे छर्रा तुकारामाचा कानामागे पडला साचा ह्या अशा कथाचा समावेश सोळाव्यात सतराव्यात कथा सुरस विष्णूच्या घरास जाया मलकापुरास समर्थ निघाले गाडीतून नगर फिरती म्हणून खटला भरला पोलिसांनी केवळ अहनपणानी स सत्पुरुषाची त्रास द्या महेता बच्चा साईला पाठवून दिले पंजाबला हिंदू य हिंदू यवनाविषयी केला कळकळीचा बोध त्याला बापूरावांच्या कांतीची भानामती न मनीसाची भेट गंगा भारतीची झाली अकोली विहिरीत कथा बायजा मारणीची अठराव्या माजी साची कवर डॉक्टरांचा फोडाची कथा यात असे महाराज गेले पंढरीला घेऊन उद्या लोकाला येथे बापुण्या पुण्या काळ्याला दर्शन हरीचे करविले कवळ कवडे बहादुराचा वारकरी मरीने झाला आजारी त्यास घटके माजारी समर्थाचे बरे झाले बरे केले एक्या मठात ब्राह्मणाला श्वान उठून मेलेला दाऊन त्यास गलित केला कर्म विमान श्रोते हो कथा एकोणवी दिली काशीनाथ पंतासी आशीर्वाद तो हतिहर्षी तो येथा दर्शना गोपाळ मुकुंद बुट्टी भला नागपुराशी येऊन गेला श्री गजान स्वामीला आपुलिया गेहा कारणे त्याचे मनी एस आहेत महाराज ठेवावे नागपुरात परिहरी पाटला आणि परत आणले समर्थ शेगावी धार कल्याणाचे रंगणात साधू आले भेटण्याप्रत स्वामीची शेगावी एसे आहे कितीतरी श्री वासुदेवनंद सरस्वती जो कर्म मार्गाचा प्रत्यक्ष स्मृती दुश्टा दुश्टा होता नुसती आनंद झाला उभय तेव्हा बाळ भाऊला जो का होता संशय आला तो समर्थाने निवटीला करुणिया उपदेश केला खड्याचे संरक्षण वाचे पासून समर्थ मारिताले मरण नार नारायणासी बाळापुरी गजाननाच्या कृपे भुली जाखड्याचे लग्न झाले कपिल धारेसी धर दिदले दर्शन निभो कराला तुकारामे आपुला पुत्र समर्था वाहिला नारायण नामे भला सेवा करण्या कारणे पंढरी ते जाऊन विठ्ठलाशी विचारून महाराज आले परतून शेगावा कारणे पुढे भाद्रपद मासी ऋषी पंचमीच्या दिवशी आधुनिक कालाचा हा ऋषी झाला विसाव्या माझी इतर श्रीची समाधी झाल्यावर जे का घडले चमत्कार त्याचे वर्णन केले असे जे जे भाविक भक्त कोणी त्यांना त्यांना अजूनही दर्शन देती कैवल्य त्यांच्या इच्छा ती आता हा एकविसाव्यात अध्याय कथेत कळस बरवा हा अध्यायाचा लेखवा तुम्ही सार श्रोते हो प्रत्यक्षरी प्रकार येथे होता वरचे वर म्हणून म्हणाले आहे सार अवध्याचे या अध्याया वर्गणीची जोरे भली समर्थाची काम झाले मनापासून भक्त झटले वर्गणी गोळा कराया ऐसे भव्य सुंदर काम कोठे ना भूमीवर धर्मशाळा चौफेर बाजूस बांधिल्या या भव्य कामाला बहुतांनी हात लावला त्याची नावे तुम्हाला सांगता ग्रंथ वाढेल मुख्य जे होते त्यातून ते त्याचे नावे करीतो कथन कुंकाजींचय नंदन हरिपाटील नाम ज्याचे सांगली गावाचा बनाजी उमरावतीचा जो गनाजी बटवाडीचा मेसाजी लांडे गावाचा गंगाराम भानू नंदू गुजाबाई अकोल्याची बनाबाई सुखदेव पाटलाची ती आई याचे हजारो रुपये दिले पाटील रामचंद्र कृष्णाजी दुसरा दत्त भिकाजी सखेळेचा सुखदेवजी मार्तंड गणपती शेगावचा बालचंदाचा रत्नसाला पंचगव्हचा चंदू लाला त्याच्या गावीचे विसन लाला अंत अंबरसिंग टाकळी करचा किसन बेल मंडकचा विठोबा पाटील चा करचा हसनापुराची राहणारा गंगाराम शत्रुसी मोठमोठाले रंगकामा देवनी केले मराठी उभारणी भक्ती वत्सल्य समर्थाच्या कोटे कचरी स्वयंपाक घरे सोपे उत्तम प्रकारे बांधिले असती साचारे सम समाधीच्या चौफेर ज्या देणग्या दिल्या त्या बांधकामी जरूर गेल्या परी पुष्कळ गोष्टी राहिल्या बांधकामे अवशेष त्यासाठी युक्ती केली वर्गणी जमवण्यासाठी भली योजना ती एसी झाली ती का विबुध हो बसविले शेतक साऱ्याचा समर्थाचा धार्मिक कर कोणी न करता जोर रुपया मागे कान ते बाजारपेठाशी धान्य अथवा कपाशी ती येईल विकायाशी पट्टी बांध बसविली त्यावर गाडी मागे अर्धा ना हर्ष वाटे देताना काकी समर्थाचे चरण निष्ठा होती सर्वांची समाधीचा स्वहाकार होऊन गेले अपार परित्यातून मोठे चार सर्व श्रुत झाले शतचंडीचे अनुष्ठान करती जान केले आदरे करुण किशन लाल शेठजीने अनुष्ठान शतचंडीचे करणे अति अवघडसाचे अधिक शून्य नाक खापड्याचे जगदंबे कालिंकेस काही चुकता विधानता तत्काळ होतो विपरीत काम्य अनुष्ठानाप्रत भीती बाजूंनी वडील किशन लालाचा बंकटलाला नावाचा भक्त होता समर्थाचा एकनिष्ठ पहिल्या पुन पूर्ण आहुतीच्या हो, दिवशी त्या बंकटलाला भक्तासी व्याधी उद्ध शरीराशी प्राणांताचा समय आला लोक गेले घाबरून म्हणती हे काय घडले शतचंडीचे अनुष्ठान करता विपरीत भावे कटलाला म्हणे पुत्रासी भीव नको म्हणासी माझ्या तारिता पुण्यराशी समाधीचा बसलेला तो अध्या करीना बरे नको हो बाव रे पूर्णहू तिचे काम सारे ध्यावे सस शस्त्र उरकुण माझी स्वामी गजानन येऊन देई कदा विघ्न भक्ताचे करणे आरक्षण मुडीचं बसला येते तो तेच पुढे सत्य झाले व्याधीचे स्वरूप मावळले एकबाईने निर्मिले शतचंडीच्या या बना तिकडे सांगलीकर यांनी केले सोहाकार कसुरेची राहणार गुंजाबाई नामे तिचे सापड गावीचा वामन श्यामरावचा नंदन यांनी ही एक यज्ञ केला समाधीस पुढे याच्या धर्मकृत्या कितीतरी झाली समर्थासमोर खरं खरच खर, साक्षात्कारी श्री गजानन महाराज यवत कालापर्यंत लोक ते होते निष्ठावंत तावर कालापर्यंत वराड होते सुखी बहु जन जशी निष्ठा कमी झाली तो तो विपरीत दिशा आली अवसदने घातली माळकंठी वराडाची विपरीत फिटणेन फिकणे टाकिले अश्वपितेने पहा भले नवे वाहू लागले वारे सर्व वराडात वराडाची एसी दैन्या समर्थाने ना म्हणून घेतले आपण कोंडोली त्यांनी जलात म्हणून घेतले त्यांनी कोंडोली त्याशी जलात तीन फुटापासून पाया आणिला भरून तेथेच काही जीवन निर्माण व्हाया श्रोते हो म्हणून असे वाटते राग आला समर्थाते म्हणून त्यांनी जलाते भोवती केले निर्माण सुख संपन्न पहिल्यापरी वराडा व्हाव्या निर्धारी से चिंतात असल्या जरी या वराडी जनांचा तरी त्या उद्या जनांनी श्री गजाननाच्या चरणी पूर्वतंत निष्ठा ठेवणी सुख लागे अनुभवावे असे न जरी करतील तरी आईपेक्षा येईल वराडा प्रति बिकट काळ याचा विचार करा हो गजाननापदी निष्ठा ठेवा ठ अनुभव सर्वदा ध्यावा उर्तकाशी मुडीनं ध्यावा ठावा फुल्या मनासी या रूपी जमिनीची जे जे काही पेरले सत्य ते ते मिळणार आहे परत बहुत होईल तुम्हाला दाणे टाकिल्या खडकावर त्याची न रोपे होती खरी याचा विचार अंतरित सर्व काळ करा हो। कंटाळा संत सेवेचा ज्या ज्या प्रांता येतो साचा त्या त्या, त्या दुष्काळाचा प्रभाव होतसे धर्म श्रद्धा ही वाघेन गेल्या मन रूपी दारीतून पूर्वसनेचे कोल्ह जाण येऊन बस दिलं या ठाई भक्त शुचभूत अंगना भक्त ही वारांगणात तिच्या नांदी घेतल्या जाना बनाच सर्वत्र सानिध्यला सोडू नका धर्म वासना टाकू नका शत्रूंना मानता एकमेका कधीरीच शक्ती तरीचं शक्ती वाढेल असे तुम्ही वागल्यास येथील चांगले दिवस या वराडा प्रांतात हे कधी विसरू नका एकदा तरी वर्षातून ध्यावा गजाननाचे दर्शन एकदा तरी पारायण करा गजानन चरित्राचे हा एकवीस अध्यायाचा श्री गजान विजय नावाचा नैवेद्य कर एकवीस मोदकांचा गजाननासी अर्पा हो हा वा हा अध्याय साचार माना एकवीस दुर्वाकुर पारायण रूपी निरंतर गजरनासी भावे जो मानवाचा तोच दिवस चतुर्थीचा प्रेमरूपी चंद्राचा उदय झाला पाहिजे मग या ग्रंथाचे अक्षर एकेक एक, एक दुर्वाकुर अर्थ शब्दाचा साचार मोदक समजला विबुध हो ती अर्पुण गजरना पारायण रूपी पारणा साधू द्यावा करा जाण वेळ आता थोडा काही हा ग्रंथ न कदंबरी ती गजरन जे लिला खरी येथे जो विश्वास धरी तो बुडेल निसंशय श्री गजानन स्वामी चरित्र जो नियमे वाचिला सत्य त्याचे पुरतील मनोरथ गजानन रूपाने हे गजानन चरित्र भागीरथी या तोय निश्चंती महाराष्ट्र ओव्या तयावरती वरती लाहरी सम्जावी। लहरी समजा लहरी समजा विबुध हवा हो। कल्पवृक्ष हे स्वामी चरित्र शाखाध्यायतया प्रथ पद्मरचना हिचं सत्य पालवी या वृक्षाची जो या ग्रंथी ठेविल भाव त्याचे पावेल स्वामी राव संकटी त्याच्या येईल धाव रक्षण त्याचे कराया हा ग्रंथ केवळ चिंता चिंतीले फळं देईल जाणे रूढचे विश्वास असल्या म्हणी ते मात्र विसरू नका येथे गजानन चरित्राचा पाठ होईल नित्य साचा जेथे वासलक्ष्मीचा चिरं काल होईल हो दारिद्र्याशी मिळेल धन रोग याशी आरोग्य जाण साधी स्त्रीचे वांजपण फिटेल त्याच्या वाच त्याच्या वाचेने निपुत्रिकाची होईल पुत्र निष्ठपटी मिळेल मित्र चिंता न राहिलं अनुमात्र या ग्रंथाचा वाचका न दशमी एकादशी द्वादशी हा ग्रंथ जो वाची भला अनुपम येईल भाग्य त्याला श्री गजानन कृपेने गुरुपुष्य योगावरी जो त्याचे पारायण करी बसून एका आसनावरी राहुणी त्याच्या अवध्या मनकामना खचित होईल पूर्ण जाण कसल्याही असोत यातना त्या त्याच्या निरसतील येथे हा राहील ग्रंथ तेथे न कदा होईल भूत लाग लागन साधेकृचित येथे ब्रह्म सम समधाचा येथे महत्व जो भविष्य काल प्राचित कुटील दृष्टी दुर्जनाप्रत याचा अनुभव येथे नसे मानवासी योजना राजहंसासाठी जाण जैसे हे सज्ज संत मानास माणस चरित्र पूर्वकाली ज्ञानेश्वर मीरा मेहता कबीर नामा सावता चोखार महार गोरा बोधवा दामाजी उंबरखेड ए ये नाथ सखाराम आंबळ नेराचा वा देव मामलेदार यशवंता वा हुमूशना बादी मणिका प्रभू तेवी हा वराडाचा गजानन स्वामी सद्गुरू फरक फरक नाही अकृचित त्याचे याच्या हो आता हिच विनंती तुम्हा द्या भाविका प्रत असत्य द्या प्रीत श्री गजानन चरणी म्हणजे तुमची र जन्म मृत्यूची साचर येऊनी व्हाल पार दुधरी भावने मधुन आता स्वामी दया घा तुझ्या येऊ माझी करुणा दासगुरूची यातना सकल निवारी कृपेने मी तुझ्या झालो भाट मार्ग दावी मला नीट दुर्वासनेचा येऊ विट चिंता मजी दयाळा अम अमरण वारी घडो संत चरणी प्रेम जडो अक्षयीचा वास घडो श्री गोदीच्या तीराला प्रसंग याचना करण्याला म्हशी नको अनुसाच समर्थ दासगणूचा अभिमान व्हावा मानसी मी सकल संताचा चरणा रज माझी सुहराखा राखा तुम्ही लाज हेचे मागणे आहे आज पदर पसरूनी तुम्हा ते जैसे केले प्रेरणा तैसे मी वंदलो जाण हे स्वामी गजानना तुझे चरण शेगावाचे मठात काही होते कागदपत्र ते रत्नसाने मज आणून दि दाखविली त्याच्या आधारे ग्रंथ लिहिला कल्पनेचा न उपयोग केला म्हणून अधिक शून्याला मी नाही कारण झाले असता अधिक शून्य ज्याचे क्षमा गजानना करो सर्वदा मज लागून हीच आहे विनंती शके अठराशे एकसष्ट प्रथमधी प्रमा प्रमाधी नाम सत्कारत चैत्रमासी शुद्धात वक्ष वर्ष प्रतिपदेला हा ग ग्रंथ कळसा गेला शेगाव नामे ग्रामी भला जो गजजनाने पूर्ण केला प्रथम प्रहरी बुधवारी स्वस्ती श्रीदास विचरित, हा जनन विजय नामे ग्रंथ नौका हो भविका प्रत भवसिंधु तारावया शुभ होतो गजानन विजय ग्रंथ एकवीस अध्याय समाप्त का हरिविठ्ठलसीताकास्मरणाय जय जय राम पार्वती पते हर 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 महादेव